नमस्कार मित्रांनो, आपलं आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. आज आपण पाहूत मेथी या पिकाविषयी काही माहिती. त्याच्यात फवारणी कसं करतात, पाणी किती अंतराने द्यावे, कोणत्या सीझनमध्ये येते, हवामान कसं असावं, रोग कोणते पडतात आणि माती कशी असावी याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. तर मित्रांनो, मेथी लागवडीसाठी जमीन कशी असावी. मेथी लागवडीसाठी लागणारी जमीन ही मध्यम ते कसदार व पाण्याचा चांगल्या पद्धतीने निचरा होणारी जमीन असावी. तर मेथी लागवडीच्या जाती कस्तुरी, पुसा अर्ली बंचिंग आणि मेथी नंबर 47. या जातीच्या कस्तुरी या जातीच्या मेथीची वाढ सुरुवातीला सावकाश होते. मेथीचे रोप लहान झुडपासारखं असते, तसंच पाने लहान व गोलसर आकाराचे असतात. ही सुगंधी व स्वादिष्ट असते, 2 महिन्यात तयार होते. पुसा अर्ली बंचिंग या जातीची मेथीची वाढ लवकर होते. यामध्ये मेथीची पाने लांब गोल आणि मोठी असतात. या मेथीच्या शेंगा लांब लांब आणि मोठे बी असते. स्थानिक ठिकाणी याचा जास्त वापर आपलं जास्त लागवड केली जाते. या मेथीची मेथी नंबर 47 ही मेथी बऱ्याच स्थानिक ठिकाणी मेथीची लागवड केली जाते. या मेथीला लवकर फुल येत नाही व त्यातच कोवळेपणा जास्त टिकून राहतो. तसेच मित्रांनो, ह्यासाठी खत पाणी नियोजन कसं असलं पाहिजे. बियाणे टाकण्या अगोदर वाफ्यात कल्पतरू खताचा वापर एकरी 45 ते 50 किलो असा करावा लागतो. शक्यतो रासायनिक खतांचा वापर करू नये. कोळी व लुसलुशीत भाजी मिळण्यासाठी 4 ते 6 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. पाण्याचा नियमित पुरवठा केल्याने अधिक उत्पादन मिळते. तसेच मित्रांनो, यावर कीड व रोग कोणते पडतात का, तर मेथीवर जास्त करून शक्यतो कीड काय पडत नाही, परंतु काही वेळा मर या रोगाचा प्रभाव दिसून येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी पीक घेताना जमिनीची फेरपालट करावी लागते. बियाचे दाणे फेरपेरणी करून पानावर ठिपके केवळ यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास 3 ग्रॅम मेटलॅक्झिल 35 प्रति किलो या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. भरी व रोगाच्या नियंत्रणात पाण्यात विरघळणारे गंधक 20 ग्रॅम प्रति लिटर 10 लिटर पाण्यात एकत्र करून फवारणी करावी. मेथी काढणे. मेथी ही भाजी पहिल्यापासून 35 ते 40 दिवसात काढणीला तयार होते. मेथीची काढणी करत असताना रोपटे मुळापासून उपटून काढताना मेथीची पाणी फुले येण्या अगोदरच काढणी करावी लागते. आपल्याला मेथी काढणी 2 ते 3 दिवसा अगोदर पाणी दिल्यास भाजी काढणी सोपे जाते. काढणीनंतर मेथीचा योग्य आकाराच्या जुड्या बांधून जाळीदार कपड्यात व्यवस्थित रचून बाजारात विक्रीसाठी पाठवावे. उत्पादन. कस्तुरी मेथीचे हेक्टरी 600 ते 700 रुपये किलो बियाणे मिळते. आरोग्यदृष्ट्या मेथी फलदायी असल्याने बाजारपेठेत मेथीची मागणी फार आहे. तसेच मित्रांनो, मेथीसाठी कशा प्रकारचे हवामान लागते. मेथीचे पीक हे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेता येते. मेथी हे थंड हवामानात वाढणारे पीक आहे. उष्ण हवामानात मेथी या पिकाची वाढ कमी होते व त्यामुळे भाजीला चांगला दर्जा मिळत नाही. कसुरी मेथी ही थंड हवामान मानवते, त्यामुळे हिवाळ्यामध्ये या पिकाची लागवड करावी लागते. त्यामुळे मेथी कमी दिवसात तयार होऊन भाजीला चांगला दर्जा मिळतो. तसेच मित्र, आपल्या महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात असं कोणी नसेल त्याला मेथी ही पालेभाजी माहीत नसेल. ही सर्वात लोकप्रिय महाराष्ट्रात आहे. या मेथीचा वापर आहारात विविध प्रकारे केला जातो. हे पीक खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. भाजीला पुरवठा करण्यासाठी जवळजवळ वर्षभर मेथीचे पीक घेता येऊ शकते. मेथीमध्ये जीवनसत्व अ ब क कॅल्शियम कॅरोटीन लोह प्रथिने असल्याचे आरोग्यासाठी चांगले असते. मेथी हे पाचक असून यकृताची कार्यक्षमता वाढवते, त्यामुळे पचनक्रिया चांगल्याने होते. तसंच मेथीच्या दाण्याचा वापर लोणचे व मसाले पदार्थ करण्यासाठी पण केला जातो. तर ही मेथीचा आमचा आहे. आमचं वावरपट्टीचं असल्यामुळं आम्ही पूर्ण गादी वाफा करून एका गादी वाफावर मेथी, दुसऱ्यावर पालक असे अनेक आम्ही पालेभाज्या घेण्याचा प्रयत्न करत असतो. पाणी ड्रिपने देण्यात येते आमचं. तर मित्रांनो, तसेच ड्रिपद्वारे आम्ही या मेथीला पाणी देतो. आमचं वावर जे आहे ते पट्टीचं वावर असल्यामुळं आम्ही डायरेक्ट गादी वापी करून त्याच्यावर आम्ही बीग शिंपडून त्याची आम्ही पेरणी करतो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.